मी एक गाणं ऐकलं, इतनी शक्ती हमें दे ना दाता, मन का विश्वास कमजोर ना होना। रात्रभर ते ऐकत होतो आणि मनाचा विश्वास जेव्हा जातं, ज्या गोष्टीनं जात असेल ते आपण केलं नाही पाहिजे। आपण सामान्यांसाठी आहे, सामान्यांसाठी राहिलो पाहिजे। त्यांच्या ज्या विचारानं आपण प्रबलता येतं, तो विचार स्वीकारणं फार महत्त्वाचं असतं। काही चुका, काही घटना चुका आमच्या हातून झाल्या असेल, पण त्याला दुरुस्त करणं, वारंवार ते चूक न होणं याची काळजी आम्ही घेतली पाहिजे। आणि मलाही थोडा पारिवारिक असेल, बाकीचा असेल, मला वेळ मतदारसंघासाठी, दिव्यांगासाठी द्यायचा आहे। ते मंत्रीपद घेतलं तर ते वेळ देता येणार नाही, आणि म्हणून मी स्वतः तो दावा आज करणार होतो, पण आता तेवढं सीएम साहेबांनी फार विनंती केली तर तुम्ही आज कुठला निर्णय घेऊ नका। पण आता तुम्हाला मी सांगून ठेवलं होतं 11 वाजता मी निर्णय घेणार, पण माझा निर्णय ठाम राहील आणि मी सीएम साहेबाचं तेवढी एक विनंती मान्य करतो। आणि 17 भेटल्यानंतर 18 त्याबाबत पुन्हा एक हो निर्णय घेऊ। मंत्रिमंडळ मी खुश आहे, मला दिव्यांग मंत्रालय भेटलं, लोक मंत्रीपद मागतंय, मी मंत्रालय मला भेटलेलं आहे। हे शिंदे साहेबांचं हे आयुष्यभराचं ऋण माझ्यावर आहे आणि ते मी कायम मनात ठेवेल। त्यांच्यासारखा एक सामान्य माणसासाठी झटणारा मुख्यमंत्री मी पहिले पाहतो आहे, मला तो काही विषय नाही आहे। काही नाराजगिराक बच्चूकडू स्वतःच्या व्यक्तिगत याच्यासाठी कधी नाराज होणार नाही। आम्ही लढण मरण सामान्य माणसासाठी, पण स्वतःसाठी नाराज व्हायची आमच्या मायबापानं कधी शिकवलं नाही, आमच्या थोरांना कधी शिकवलं नाही। आणि 2 पावलं मागं घेऊन उद्या पद हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, पण या सरकारमध्ये आता अशा पद्धतीनं जायचं नाही असं माझ्या डोक्यात मी ठाम ठरवलं आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटते का आपण पुन्हा लोकांसाठी, अधिक सामान्य माणसासाठी काम करावं। नाही नाही मला काही अजितदादाशी, देवेंद्रजीशी, कोणाशी आम्हाला काही लेनदेन नाही आहे, लक्षात घ्या। मी शिंदे साहेबाले काम आणतो, एकतर मतदारसंघात मोठे कामं दिले आणि दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून, त्यांनी नाही दिलं असतं तर तेव्हाच बाहेर निघालं असतं। पण त्याने दिव्यांग मंत्रालय दिलं, हे ऋण आमच्या डोक्यावर आहे, आयुष्यभर आहे। आणि त्या दिव्यांग मंत्रालयासाठी आमच्या भावना त्यांच्यासोबत जुळलेल्या आहेत, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याच्यासाठी हे सरकार धावून आलं, याच्यासारखं मोठं काम नाही आहे। आता ते मंत्रालय मजबूत झालं पाहिजे, त्या आमच्या दिव्यांग बांधवापर्यंत कधी नाही गेलेलं सरकार गेलं पाहिजे। एवढ्यास मी काल याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो तर मला माजी सैनिकांचं द्या, मी होतोय आग्रही होतो, दिव्यांगाचं द्या, घरेलू कामगारांचं काहीतरी द्या, अनाथांचं द्या, सेवा मंत्रालय नवीन निर्माण करा। सेवा मंत्रालयामध्ये ही सेवा सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे जे वंचित आहे, हा आग्रही होतो मी। कालपर्यंत खूप आग्रही होतो, मला वाटत होतं का मग आपण मंत्री झालो पाहिजे, कोणाला वाटत नाही, पण काल रात्रीभर मी ते प्रार्थना ऐकली आणि मला थोडंसं असं वाटलं का आपण पुन्हा त्या लाईनमध्ये लागावं नाही असं वाटतं।